बांग्लादेशात डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले आहे। गेल्या 24 तासात बांग्लादेशात डेंग्यूच्या 3122 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे। डेंग्यूच्या प्रादुर्भावामुळे याआधीच 18 नागरिकांचा मृत्यू झाला आहे। आरोग्य सेवा महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार या वर्षात डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन 822 झाली आहे। स्थानिक यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार 849 रुग्णांना ढाकाच्या रुग्णालयात तर इतर रुग्णांना बाहेरील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। ढाकाच्या रुग्णालयातील 4000 रुग्णांसह डेंग्यूचे 10000 हून अधिक रुग्ण देशभरातील रुग्णालयात दाखल आहेत।